मगाशी माझ्या मनोगतात म्हटलं त्याप्रमाणे आत्ता जे काय वाटतं आहे ते शब्दातीत आहे. ललिता ताम्हाणे आणि संपूर्ण पुरस्कार समितीची मी खूप आभारी आहे. जी नावं या क्षेत्रात येताना आपल्या डोळ्यासमोर असतात त्यापैकी अर्थातच सगळ्याच अभिनेत्रींच्या मला असं वाटतं माझ्याही पिढीतल्या आणि पुढच्याही अनेक पिढ्यांमधल्या अभिनेत्रींच्या डोळ्यासमोरचं एक नाव म्हणजे स्मिता पाटील. तिच्यासारखं काहीतरी करता यावं, तिच्यासारख्या भूमिका मिळाव्यात असं खूप एक स्वप्न उराशी घेऊन आमच्यासारख्या कितीतरी जणी या क्षेत्रात येतात. आज तिच्या नावाचा हा पुरस्कार, पहिला कौतुक पुरस्कार मला स्वीकारायला मिळाला म्हणून मी खरोखर आयुष्याची परमेश्वराची ऋणी आहे. आणि खरोखर रेखाची सुद्धा आपल्या सगळ्यांच्या आवडत्या उमरावजांमधल्या त्यांच्या एकेका अदासाठी आणि अनेक त्यांच्या अदांसाठी आपली जान न्योछावर आहेत. सो त्या असताना त्यांना स्मृती पुरस्कार मिळत असताना तिथे उपस्थित राहता आला आणि त्यांच्याबरोबर हा पहिला पुरस्कार स्वीकारता आला म्हणून खूप छान वाटतं आहे. आणि स्मिताताईची आठवण नेहमीच मनात राहील. स्मिताताईची मोठी बहीण अनिताताई हिनी मला अस्तूच्या प्रीमियरच्या वेळेला स्मिताताईची स्वतःची तिने वापरलेली ओढणी भेट दिली होती आणि गोष्ट सांगेल ती जी मी कधीच विसरणार नाही. ती मला म्हणाली होती अमृता, ती स्मिताताईला स्मी म्हणायची. सो तिने मला सांगितलं होतं की अमृता, स्मीची गोष्ट तू पुढे घेऊन जाशील असं वाटतं आहे म्हणून ही ओढणी मी तुला देते आहे. जितके वर्ष काम करशील मनापासून कर, जेव्हा तुला एक क्षेत्र सोडावं असं वाटेल तेव्हा ही ओढणी फक्त तुझ्याकडे ठेवू नको. ही स्मीची ओढणी तू अशा एका अभिनेत्रीला दे जी स्मीची गोष्ट पुढे घेऊन जाणार असेल. आणि हे तिचा शब्द मी नेहमी लक्षात ठेवेन आणि आज तिच्या स्मीला वचन देते, स्मी तुझी गोष्ट पुढे घेऊन जाईल. धन्यवाद. हो म्हणजे ते एक वेगळंच मला अपेक्षा नव्हती पण आनंदजींमुळे ते झालं. ते त्यांनी अनेक जणांना गावलं, त्यांनी आज आम्हाला एक आगळ्याच पद्धतीने गावलं असं मी म्हणेन. पण रेखाजी आपल्याला कलाकार म्हणून खूप आवडतात, आज व्यक्ती म्हणून खरंच त्यांचं मनोगत होत असतानाही माझ्या डोळ्यात खूप पाणी आलं, मला खूप भरून आलं. त्यांनी ज्या मनापासून त्यांचं मनोगत व्यक्त केलं, प्रतीकविषयी ज्या आत्मीयतेने त्या बोलल्या, ज्यात कुठेही दिखावा नाही, इतका सच्चेपणा जो मला दिसला त्यांनी खूप भरून आलं. आणि रेखाजी आज व्यक्ती म्हणून इतक्या जवळच्या वाटल्या आणि ओळखीच्या वाटल्या. खरं सांगायचं तर ज्या पद्धतीने त्यांनी मला सुद्धा, म्हणजे तू बघितलंस गाताना सुद्धा त्यांनी असं एकदम मैत्रीण असल्यासारखी मिठी मारू दिली, मिठी मारली. मी त्यांना न राहून म्हणलं की स्मी जर आत्ता असती तर त्यांनी तिने तुम्हाला अशी मिठी मारली असती, तर म्हणाले हो स्मिता असं म्हणून त्यांनी मला मिठी मारली. सो हे खूप अमूल्य क्षण आहेत आणि रेखाजी या मनाने पण खूप खूप मोठ्या आहेत असं आज जाणवलं. आणि ललिताताईमुळे ते अनुभवायला मिळालं, त्याबद्दल कोणती ईश्वर शक्ती असेल तिचे आभार, ऋणी आहे. धन्यवाद.